शेजारी राहणाऱ्यांबरोबर भांडण झाल्याने आईने दुसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकत स्वतः उडी घेतल्याची घटना वाळूज औद्योगिक क्षेत्रातील बजाज नगराच्या जिजामाता हाऊसिंग सोसायटीत घडली आहे यात एक वर्षीय चिमुकला जागीच ठार झालाय तर मुलगी आणि आई गंभीर जखमी असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे वाळूज औद्योगिक क्षेत्रातील बजाज नगरच्या जिजामाता हाऊसिंग सोसायटीत अनिता सतीश आतकर पती सतीश नागनाथ आतकर मुलगी प्रतीक्षा आतकर आणि मुलगा सोहम आतकर यांच्यासह किरायाच्या घरात राहतात आतकर हे पंढरपूर सोलापूर येथील मूळ रहिवाशी आहे तिचा पती सतीश आतकर हा कामगार असून तो सोमवारी कामाला गेला होता तिचे शेजारी राहणाऱ्यांबरोबर भांडण झाल्याने अनिता ही प्रतीक्षा आणि सोहम या दोन्ही मुलांना घेऊन दोन मजली इमारतीच्या गच्चीवर गेली प्रथम प्रतीक्षाने एक वर्ष वय असलेल्या सोहमला खाली फेकले त्यानंतर दोन वर्षीय प्रतीक्षाला फेकून स्वतः वरून उडी घेतली या घटनेत सोहम हा जागीच ठार झालाय तर प्रतीक्षा आणि अनिता ह्या दोघीही गंभीर जखमी झाल्यात घटनेची माहिती मिळताच वाळूज एम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत सहायक पोलीस निरीक्षक मदन सिंग घुनावत पोलीस कॉन्स्टेबल गणेश पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेत जखमींना घाटी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी एक वर्षाच्या सोहमला तपासून मृत घोषित केले तर अनिता सतीश आतकर आणि प्रतीक्षा सतीश पातकर हे गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे